दादा तू म्हणाला होतास ना की मी जो काही निर्णय घेईन तो तुला मान्य असेल. पण मला मान्य नाहीये, मी तुला भलतं काहीही करू देणार नाही. अगं पण मावशी मजा आहे. शब्दाला शब्द वाढवू नको. आतापर्यंत भरपूर मनमानी केलीस, आता बस. रिया मावशी म्हणते ते बरोबर आहे. आता कुठेतरी तुझ्या आयुष्याची खडी बसायला हवी का? दादा तुम्ही कोणीच का माझं ऐकून घेत नाहीये? मी रोहितशी लग्न करायला तयार आहे. आम्हाला हे मान्यच नाहीये. हा सीआयडी, अरे मी फोन करणारच होतो तुला, पण काल जरा गडबड होती राहिलं त्याच्यामुळे. सॉरी, इथे अर्ध काम फक्त झालंय आपलं. या आर्याने लग्नासाठी होकार दिलाय, आता लवकर साखरपुडा करतायत आमचा. नाही पण मला इथे काम बिघडताना दिसतंय. का आपलं बोलणं झालं आणि मी तडक अलिबागला निघून आलो. इथे येऊन बघतो तर काय? बघतो तर काय? माया अलिबाग मध्ये आहे. माया? माया तिथे काय करते? कुठे दिसली तुला? मंजुळा राऊत नावाच्या कुठल्या तरी बाईची चौकशी कर. त्या मायाला, त्या मंजुळेला भेटू देऊ नकोस. काही कर पण तिला तिथून घालव. ही माया त्या मंजुळाला नाही भेटली पाहिजे, नाहीतर वाट लागेल आपली. ठीक आहे. मंजुळा राऊत इथेच राहतात ना? हो. हा, कारण ना मी तिच्या मुंबईच्या घरी गेले होते, तिथे मला कळलं की ती इकडे अलिबागला आली आहे. आहे का ती घरात? पण ती आता घरात नाही. कुठे गेली? ती रत्नागिरीला गेली लग्नासाठी. अरे देवा, कधी परत येईल? दोन तीन दिवसात येईल. काय महत्वाचं काम होत का? नाही. ठीक आहे, तिला सांगा माया देशमुख येऊन गेली. हो हो. तुम्हाला पाणी वगैरे काय हवं का? नाही. चालेल. आता काय झाला प्रॉब्लेम? मायाला कळलं की मी तिच्या मागावर आहे, तिने बघितलंय मला. मूर्खस का तू सेडी? आता कुठेस तू? नाही मी आता तिथनं सटकलो, पण एक गोष्ट कन्फर्म की ती इथे फक्त तुझी माहिती काढायला आली. एक चांगलं झालं की त्याच्या मागे 10 वाईट गोष्टी घडतात यार. आता साखरपुडा झाला ना की बघस तू की ती थाटा माटा तुझं लग्न लावून देत होते. हो ना मावशी. ऐक लागलं, ऐक पडलो. आता रोहितचा आवाज आहे. रोहित, अरे काय झालं तुला? माझा पाय सडकला जिन्यावरून मी पड. किती रक्त वाहत? अरे किती रक्त वाहत? बाबा आधी झालेल्या जखमेत सुद्धा रक्त येते. डॉक्टरांकडे न्यायला हवं. कोण तुम्ही? माझी वाट. मला डॉक्टरांना भेटायचं होतं. हे घरातल्या जिन्यांवर ना पडले आणि यांना मार लागलाय. आधी सुद्धा त्याच हाताला जखम झाली होती आणि आता पुन्हा त्याच हातावर पडले आणि डोक्याला सुद्धा मार लागलाय. डॉक्टर कुठे आहेत मला जरा सांगा. तुम्ही थांबा, तुम्ही त्या रूम मध्ये जाऊन बसा, मी डॉक्टरांना बोलवणार. ठीक आहे, चल रोहित. आर्या.